संदेश टे। इस्रायलच्या सर्व भूतकाळात देवाने त्यांच्याकडे संदेष्टे पाठवले। संदेष्ट्यांच्या द्वारे देव त्यांना संदेश देत होता व तो लोकांपर्यंत पोहोचवित होता। जेव्हा अहाब इस्रायलचा राजा होता तेव्हा एलिया हा संदेष्टा होता। अहाब हा एक दुष्ट राजा होता व त्याने लोकास बाल देवाची आराधना करण्यास सांगितले। एलिया अहाबास म्हणाला, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इस्रायलमध्ये पाऊस पडणार नाही। हे शब्द ऐकून अहाबाला खूप राग आला। अहाब एलियाला मारण्यास टपला होता, म्हणून देवाने एलियास जंगलात एका तळ्याजवळ लपवून राहण्यास सांगितले। रोज सकाळी व संध्याकाळी पक्ष्यांच्या द्वारे देव त्याला अन्न पाठवत होता। अहाब व त्याचे सैन्य एलियास शोधत होते पण त्यांना तो सापडला नाही। पण दुष्काळ एवढा वाढला की ते तळे पण आटून गेले, म्हणून एलिया शेजारच्या देशामध्ये गेला। त्या देशात राहणारी एक विधवा व तिचा मुलगा यांच्याकडे असणारे अन्न दुष्काळामुळे संपत आले होते, पण त्यांनी एलियाची काळजी घेतली। म्हणून देवाने त्यांच्या गरजा पुरवल्या व त्यांच्या डब्यातले पीठ व कुपीतील तेल कधीच संपले नाही। संपूर्ण दुष्काळ संपेपर्यंत त्यांच्याकडचे अन्न भरपूर होते। एलिया त्या ठिकाणी भरपूर दिवस राहिला। 3.5 वर्षानंतर देवाने एलियाला इस्रायलच्या राजात जाऊन देव आता पाऊस पाठवणार आहे अशी घोषणा अहाब राजासमोर करण्यास सांगितली। जेव्हा अहाबाने त्याला बघितले तेव्हा तो म्हणाला, तूच ना तो त्रास देणारा? एलियाने उत्तर दिले, तूच आहे त्रास देणारा। तू आपल्या खऱ्या यहोवा देवाची उपासना सोडून बाल देवाची पूजा करत आहेस। इस्रायलच्या सर्व लोकांना कर्मेल डोंगरावर घेऊन ये। तेव्हा इस्रायलचे सर्व लोक बाल देवाच्या 450 संदेष्ट्यांसोबत कर्मेल डोंगरावर आले। एलिया लोकांना म्हणाला, तुम्ही किती वेळ आपले मन बदलत राहणार? जर यहोवा खरा आहे तर त्याची सेवा करा, जर बाल देव खरा असेल तर त्याची सेवा करा। मग एलिया बाल देवाच्या संदेष्ट्यांना म्हणाला, एक बैल मारा व अर्पण तयार करा, पण त्यास आग लावू नका। मी पण तसेच करेन। जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव खरा। अशा प्रकारे बाल देवतेच्या याचकांनी होमार्पण तयार केले, पण त्यास आग लावली नाही। मग बाल देवतेच्या याचकांनी व संदेष्ट्यांनी खूप प्रार्थना केल्या, विनवण्या केल्या, बाल देवता आमच्या ऐका। ते दिवसभर प्रार्थना करत राहिले व ओरडत राहिले। त्यांनी स्वतःला चाकूने कापले तरीही त्यांना बाल देवाने उत्तर दिले नाही। शेवटी संध्याकाळ झाली। एलियाने देवासाठी होमार्पण तयार केले। मग त्याने लोकास 12 घागरी व पाण्याने भरलेले मोठे भांड्यातले पाणी त्या होम बली व इंधनावर टाकायला लावले, इतके की होम बली व इंधन व वेदी जवळची सर्व जमीन पाण्याने भिजून गेली। मग एलियाने प्रार्थना केली की, हे देवा अब्राहम इसहाक व याकोबाच्या देवा, इस्रायल मध्ये तूच देव आहे व मी तुझा सेवक आहे, हे सर्वच दाखव, मला उत्तर दे, म्हणजे तूच खरा देव आहेस अशी या लोकांना खात्री पटेल। तेव्हा देवापासून अग्नी आला आणि त्या अग्नीने होम बली, इंधने, दगड आणि माती, ते साठलेले पाणी पण भस्म केले। हे पाहून सर्व लोक पालथे पडले व म्हणाले की, देव यहोवा हाच खरा देव आहे। तेव्हा एलिया त्यांना म्हणाला, बाल देवाच्या संदेष्ट्यांना धरा, त्यातला एकाला पण पळून जाऊ देऊ नका। तेव्हा त्याने त्यास पकडून लांब नेऊन मारून टाकले। मग एलियाने अहाबास सांगितले, लवकर नगरात जा कारण पाऊस येत आहे। लगेच आकाशात काळे ढग जमा झाले व खूप मुसळधार पाऊस पडू लागला। यहोवा देवाने अशा प्रकारे दुष्काळ दूर केला व आपणच देव आहे हे दाखवले। एलियानंतर देवाने अलिशा नावाच्या माणसाला निवडले। देवाने अलिशाद्वारे अनेक चमत्कार केले। एक चमत्कार तर शत्रूच्या टोळीतला सेनापती नामान याच्यासाठी केला। त्याला एक भयंकर कुष्ठरोग होता। त्याने अलिशा विषयी ऐकले म्हणून तो त्याच्याकडे आला व आपणास बरे करावे अशी विनंती केली। अलिशाने नामनास यार्दन नदीत 7 वेळा डुबक्या मारायला लावले। सुरुवातीला नामनास राग आला की, ह्या गोष्टी वायफळ आहेत, कारण ते त्याला मूर्खपणाचे वाटत होते। पण नंतर त्याचे मन परिवर्तन झाले व त्याने यार्दन नदीत जाऊन 7 वेळा डुबक्या मारल्या। जेव्हा 7वी डुबकी मारली तेव्हा त्याचा रोग पूर्णपणे बरा झालेला त्याला दिसला। देवाने त्याला बरे केले होते। देवाने अन्य संदेष्टांना पाठवले। त्या सर्वांनी लोकांना सांगितले की, मूर्तीपूजा बंद करा आणि दुसऱ्या लोकांना न्याय व दया दाखवा असे सांगितले। संदेष्टांनी त्यांना सावध केले की, जर त्यांनी आपला वाईटाचा मार्ग सोडून देवाच्या आज्ञेचं पालन केले नाही तर देव त्यांना शिक्षा करेल। भरपूर वेळा लोकांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाही। त्यांनी परत परत संदेष्ट्यांचा अपमान केला व कधी कधी तर त्यांना मारून टाकले। एकदा त्यांनी इरम्या संदेष्ट्यास मारण्यासाठी कोरड्या विहिरीत ढकलून दिले। विहिरीच्या तळाशी असलेल्या गाळामध्ये तो अडकला, पण नंतर राजाला त्याची दया आली व तो मारण्याच्या आधीच काढण्याची त्याने त्या सेवकांना आज्ञा दिली। जरी लोक त्यांचा द्वेष करत होते तरी संदेष्टे देवासाठी बोलत होते। त्यांनी लोकांना सावध केले की, जर त्यांनी पश्चाताप नाही केला तर देव त्यांचा नाश करेल। देवाच्या वचनाप्रमाणे मसीहा ख्रिस्त येणार याची पण आठवण त्यांना करून दिली।